Question first, construct a matrix A contains elements Aij and order of this matrix is 3 by 2 whose elements are given by Aij equal to I plus j cube divided by 5. तर इथे आपल्याला मॅट्रिक्स हा कन्स्ट्रक्ट करायचा आहे, तयार करायचा आहे आणि ज्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3 by 2 म्हणजे 3 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत, 3 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत आणि ह्यातले जे एलिमेंट्स आहेत ए आय जे ते कसे आहेत तर आय प्लस जे क्यूब, आय आणि जे ची ऍडिशन करायची आहे आणि नंतर त्याचा क्यूब करायचा आणि त्याला डिवाइड करायचे 5 ने. तर ह्याप्रमाणे एलिमेंट्स आहेत आणि मग इथं मग आता प्रत्येक वेळेस आय आणि जे बदलणार आहेत. आय इक्वल टू 1, जे इक्वल टू 1, आय इक्वल टू 1, जे इक्वल टू 2, फर्स्ट कॉलमचे, सेकंड कॉलमचे, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रोचे आपल्याला असे एलिमेंट्स काढायचे. ए इक्वल टू ए आय जे 3 by 2 वेअर ए आय जे इक्वल टू आय प्लस जे क्यूब डिवाइड बाय 5. तर इथे आपण मॅट्रिक्स लिहू A11, A1, 1, 2. Now these elements lies in first row. This element in first row, first column. First row, second column. One for row and one for column. One for row, two for column. Column number 2. 2-1, A-2-2, A-3-1, A-3-2. And order of this matrix is 3 by 2. तर आता परत आपल्याला इथे A11, A12, A21, A22, A31 आणि A32 हे सगळे एलिमेंट्स आपल्याला काढायचे. तर इथे प्रत्येक वेळ आय आणि जे च्या व्हॅल्यू घ्यायच्या, एलिमेंट काढायचे. तर A11 म्हणजे हिअर आय इक्वल टू 1 अँड जे इज ऑल्सो 1. मग आता या आय आणि जे च्या व्हॅल्यू ह्याच्यात ठेवायचे 1 + 1³ डिवाइडेड बाय 5 मीन्स 2³ डिवाइडेड बाय 5. 1 + 1, 2, 2³. 2³ इज 2 × 2 × 2 डिवाइडेड बाय 5 मीन्स 4 × 2, 8 डिवाइडेड बाय 5. 8 डिवाइडेड बाय 5. A11 इक्वल टू 8 अपॉन 5. आता इथे आपण A12 फाइंड आउट करू. A12 हिअर आय इक्वल टू 1 अँड जे इक्वल टू 2. आय प्लस जे क्यूब मीन्स 1 + 2³ डिवाइडेड बाय 5 इक्वल टू 1 + 2 मीन्स 3. 3³ डिवाइडेड बाय 5. 3 × 3, 9. 9 × 3, 27. 27 डिवाइडेड बाय 5. A12 is 27 upon 5. A12 is 27 upon 5. आता इथे आपण A21 फाइंड आउट करू. हियर I इक्वल टू 2, J इक्वल टू 1. J इक्वल टू 1. I प्लस J क्यूब मीन्स 2 + 1³ डिवाइडेड बाय 5. 2 + 1, 3. 3³ डिवाइडेड बाय 5 मीन्स 27 डिवाइडेड बाय 5. A21 इक्वल टू 27 अपॉन 5. A22 हियर I इक्वल टू 2 अँड J इक्वल टू ऑल्सो 2. 2 + 2³ डिवाइडेड बाय 5 मीन्स 4³. 2 + 2, 4. 4³ डिवाइडेड बाय 5 मीन्स 4 × 4 × 4 डिवाइडेड बाय 5. 16 × 4 डिवाइडेड बाय 5 मीन्स 64 डिवाइडेड बाय 5. A22 इक्वल टू 64 अपॉन 5. A31 इक्वल टू
A31 equal to 64 upon 5. Now A32 equal to 3 plus 2 cube divided by 5. Means 5 cube divided by 5. 5 cube means 25 into 5. Means 125 divided by 5. A32 equal to 125 divided by 5. आता इथे आपण हा मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट केलेला आहे, सगळ्या व्हॅल्यू इथे आपण लिहिलेल्या आहेत. आता इथे सगळीकडे 5 5 5 ने डिवाइड केलेले आहे, तर मग आपण इथे 1/5 हे असे लिहू शकतो आउट साइड ऑफ द मॅट्रिक्स अँड राईट रिमेनिंग एलिमेंट्स 2, 8, 27, 27, 64, then 64 and 125. Answer.